नमस्कार धर्म विश्व मंड़ा तर्फे श्री स्तोत्रातील पहिला श्लोक आज प्रस्तुत होत आहे धरणी उवाच नमस्ते देव देवेश वराह वदनाच्युत क्षीरसागर संकाश वज्रशृंग महाभुज आता आपण एकेका शब्दाचा अर्थ पाहू धरणी उवाच धरणी म्हणाली धरणी म्हणजे पृथ्वी आपल्याला ह्या वराह अवताराची कथा निश्चित माहिती असेलच रसातळाला गेलेल्या धरणीला उचलून वराहांनी वर आणलेली आहे आपल्या दाढांवर आणि आपल्या प्रचंड अशा सुळ्यांवर ठेवून ती रसातळाला गेलेली पृथ्वी वराह भगवानांनी उचलून वर आणली आणि त्यावेळी धरणी माता म्हणजेच पृथ्वी माता त्यांची स्तुती करते म्हणून म्हटलं धरणी उवाच हे देवदेवेश नमस्ते देवांचे देव असलेल्या अशा भगवान महाविष्णूंना मी नमस्कार करते असं धरणी म्हणते कसे आहेत ते तर वराह वदन अच्युत ज्यांचं वदन वराहाप्रमाणे आहे म्हणजेच वराह अवतार धारण केलेल्या या भगवानांना मी नमस्कार करते आणि अच्युत असा शब्द प्रयोग केलेला अच्युत या शब्दाचा अर्थ असा आहे त्याची व्युत्पत्ती अशी आहे की च्युत म्हणजे ढळणे आपण पदच्युत असा शब्द वापरतो पहा तर अच्युत म्हणजे जो कधीही आपल्या स्थानापासून ढळत नाही जो अविनाशी आहे ज्याला आढळ स्थान प्राप्त झालेलं आहे असा अच्युत म्हणून धरणी म्हणते हे अच्युता कसा आहेस तू तर क्षीरसागर संकाश क्षीरसागरात पहुंडलेला आहेस भगवान महाविष्णूंचं स्थान म्हणजे क्षीरसागर दुधाचा सागर आहे आणि महाभुज प्रचंड महाभुजा आहे त्या वराह अवताराचं जर आपण चित्र पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की प्रचंड अशा भुजा अतिप्रचंड महाभुजा आहेत त्या वराहाला म्हणजेच मुख त्याचं वराहाचं आणि शरीर मानवाचं असं आहे वज्रशृंग शृंग म्हणजे काय शिंग म्हणजे वराहाच्या ज्या काही दाढा आहेत जे काही सुळे आहेत ते अतिशय वज्राप्रमाणे कठीण आहेत अभेद्य आहेत म्हणून त्याला म्हटलं आहे वज्रशृंग या वराह अवताराची अतिशय सुंदर कथा श्रीमद्भागवत पुराणात वर्णिलेली आहे शुकमुनी म्हणतात अयन तु कल्पो द्वितीय भारत वाराह इति विख्यातो यत्रासित शूकरो हरि म्हणजे आता जो कल्प चालू आहे तो दुसऱ्या परार्धाच्या सुरुवातीचा आहे म्हणजेच हा वाराह कल्प नावाने प्रसिद्ध आहे ह्या कल्पात भगवंतांनी वराह रूप धारण केले तर आपण आज ह्या पहिल्या श्लोकाचा अर्थ पाहिला आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद वराह भगवान की जय